नवीन पनवेल येथे भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने विविध नागरी समस्या मार्गी लावण्याचे काम होत आहे. त्या अंतर्गत PL5 टाइप मधील इंद्रायणी ओनर्स असोसिएशन सोसायटीत नवीन पाइपलाइन व PL6 मधील तोरणा अपार्टमेंट मध्ये पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे उद्घाटन भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख यांच्या हस्ते तर पाइपलाइनच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. नवीन पनवेल येथील PL5 टाइप मधील इंद्रायणी ऑनर्स असोसिएशन सोसायटीला जोडणारी जुनी जलवाहिनी बदलून नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम तसेच PL6 मधील तोरणा अपार्टमेंट मध्ये पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सभापती ऍडव्होकेट मनोज भुजबळ, नगरसेविका ऍडव्होकेट वृषाली वाघमारे, सुशीला घरत, जगदीश घरत, जितेंद्र वाघमारे, विजय म्हात्रे, मनोहर भोईर, राजेंद्र नारकर, महेंद्र पवार, PH पाटील, DH कोळी, सिद्धेश पाटील, सीताराम पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, रहिवाशी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख आणि सभापती ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांनी या कामांविषयी अधिक माहिती दिली आहे. मित्र, या सोसायटीमध्ये मला वाटतं अनेक वर्षापासून एकही विकासाचं काम झालेलं दिसत नाही आहे. आणि इथे बघितलं तर तसं पावसाळ्यामध्ये आल्यावर खूप दलदल वगैरे साचायची हे व्हायचं. आता आपण इव्हनच्या असोसिएशन बघतो किती सुंदर असं वातावरण निर्मिती तिथं झालेली आहे. इथं ह्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून विशेषतः जगदीश घरत आणि सुशीला घरत यांच्या माध्यमातून इथं जे पेवर ब्लॉकचं काम होत आहे अतिशय सुंदर असं काम होईल, कारण मी त्यांची कामाची पद्धत बघितलेली आहे. पेवर ब्लॉकचा नमुनासुद्धा इथं त्यांनी आपल्याला पूजेकरता आणलेला आहे आणि त्या अनुषंगाने हे हा जो परिसर आहे तो सुंदर होईल. पण मी अशी विनंती करतो असोसिएशनवाल्यांना की सर्वांनी आपण एकजुटीने काम करूया. सगळ्यांनी एकजुटीने काम केलं तर निश्चितपणे कुठलीही ताकद आपल्याला वाकवता येऊ शकते. म्हणजे सिडकोच्या विरुद्ध जर आपण सगळ्यांनी एकजुटीने जर सगळ्या मागण्याकरता जर एकजुटीने सगळे गेलो, आपले नगरसेवक नियमित जात असतात पण त्यांना पाठिंबा देण्याकरता किंवा ते आंदोलन करायचं झालं त्याच्याकरता तुमचा पाठिंबा आवश्यक आहे आणि तो आपण द्याल हे मला खात्रीशीर वाटतं. समाजसेवा करणं एवढी सोपी गोष्ट नाही की जी आम्ही करतो आहे ती केवळ रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ह्या आर्थिक पाठबळामुळेच करत असू आलेलो आहेत. रामशेठ ठाकूर साहेब आणि प्रशांतराव ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करतो आहे. आता ह्या ओनर्स असोसिएशनसाठी आम्ही नगरसेवक आमच्या वैयक्तिक याच्यातून त्याचबरोबर रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मदतीतून आम्ही हा पेवर ब्लॉक बसवण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. बऱ्याच दिवसापासून जी लोकांची सेवा होती राहिलेली ती पूर्ण करण्याचा एक खारीचा वाटा म्हणून आम्ही पूर्ण करतो. त्या व्यतिरिक्त पाण्याचा प्रश्न खूप दुर्भिक्ष इथं झालेला आहे, तो सोडवण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो. त्यासाठी पाईपलाईनचं काम टाकून घेतो. सिडकोकडून संपूर्णतः पाईपलाईन ही बदलण्याचं कामसुद्धा आम्ही लवकरच करून घेऊ. खूप खोलवर पाईप गेलेले, पाईपलाईन गेलेले, सडलेले, कुजलेले, त्याचप्रमाणे व्यास कमी झाल्यामुळे पाणी कमी दाबाने येत आहे, अशा सर्व गोष्टींचा निश्चितच पाठपुरावा करू आणि हे नवीन पनवेलवासियांचे प्रश्न सोडवण्यात लवकरच आम्ही यशस्वी होऊ अशी मला आशा वाटते. आणि यासाठी नेहमी आमचे मार्गदर्शक रामशेठ ठाकूर साहेब आणि प्रशांतराव ठाकूर साहेब, त्याचबरोबर या प्रभागाचे जुने जाणते वाटी देशमुख साहेब आहेत, या प्रभागात निश्चित काय समस्या आहेत त्या आम्ही नेहमी त्यांच्याकडून जाणून घेत असतो आणि अशा मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत आणि निश्चित यापुढे काम करू अशी ग्वाही देतो.